त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आत्ताच ज्यांनी आपली सगळ्यांची रजा घेतली असे माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर उपस्थित मान्यवर आणि ज्या वेळेला या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसोबत या पुरस्कारत्यांसोबत आम्हाला ज्या वेळेला बसवलेलं आहे त्यावेळेला स्वामी विवेकानंदांचं एक कोट मला आठवतो आणि मी त्यांचं वाक्य कोट करतो. आणि स्वामी जे असं म्हणतात, टेक अप वन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, थिंक फॉर इट, ड्रीम ऑफ इट, लिव ऑन दॅट आयडिया इन द ब्रेन मसल नर्व्स एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी विथ फुल ऑफ दॅट इंटेन्शन विथ दॅट फुल ऑफ दॅट आयडिया अँड जस्ट लिव अदर आयडिया अलोन अँड दिस इज द वे टू अचीव युअर सक्सेस. आणि हेच वाक्य आमच्या सर्व पुरस्कारत्यांना या ठिकाणी ते लागू होतं की जी सर्व लोक आज या ठिकाणी उपस्थित, गिरीश प्रभुने सर आहेत, त्याचबरोबर कैलास काटकर सर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण मुंडे सर आहेत, अमित गायकवाड सर आहेत, राजेंद्र झनराव सर आहेत, ही सर्व मंडळी अशी आहे की ज्या मंडळीने एक विजन मिशन घेऊन ही सगळी लोक निघालेली आहेत. आणि आज या लोकांसोबत मला या ठिकाणी पुरस्कार मिळाला, मी माझे भाग्य त्या ठिकाणी मानतो आणि उपस्थित सर्व लोकांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आज या लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून ओंकार कोंडलकर सर असतील, या सर्व लोकांनी, या लाईफ फाउंडेशनचे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा पुरस्कार आम्हाला त्या ठिकाणी दिला. मी सर्व ज्युरी मेंबर्सचे, कमिटी मेंबर्सचे, ज्या सर्व लोकांनी आमची या ठिकाणी निवड केली, अशा या सर्व लोकांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी गेल्या 2 दिवसापूर्वी हा पुरस्कार जाहीर झाला, या 2 दिवसापासून अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या, काही लोकांनी पत्राच्या द्वारे शुभेच्छा दिल्या, अशा सर्व लोकांचे सुद्धा अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करतो. की हे खरंच एनकरेजिंग आहे, या सर्व लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या नक्कीच याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या कामाला या ठिकाणी होणार आहे. मी माझ्या आई वडिलांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझे पंख छाटण्याच्या ऐवजी माझ्या पंखांना त्यांनी बळ दिलं आणि मिळालेल्या बळामुळे आज या ठिकाणी या पुरस्कारासाठी आमचं या ठिकाणी निवड या ठिकाणी होऊ शकली. हा पुरस्कार घेत असताना मला फार आनंद आहे, पण हा पुरस्कार एकटा माझा नाहीये. ह्या पुरस्कार घेत असताना माझ्या युवा संसदेचं जे काम आम्ही या ठिकाणी करतो, डॉक्टर सुधाकर राव जाधव सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून असेल, जाधव ग्रुपच्या माध्यमातून असेल, या जवळजवळ 5,000 सर्व लोकांचा हा पुरस्कार आहे, 5,000 युवकांचा पुरस्कार आहे की हे जे सगळे युवक आहेत हे या युवा संसदेच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडले. या युवा संसदेमध्ये या जे नवीन मुलं आहेत, आजची जी युवकांची जी संख्या आहे, हे चांगले जे आमचे युवक आहेत, युवकांनी क्लीन पॉलिटिक्स मध्ये आलं पाहिजे, चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि आल्यानंतर मगच देश आपला त्या ठिकाणी महासत्ता होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे जे नवीन युवक आहेत या युवकांच्या चांगल्या चांगल्या आयडियाज मिळाल्या पाहिजेत, त्यांना लोकतंत्र काय आहे, आपलं डेमोक्रेसी काय आहे याची माहिती ह्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक मोठ्या प्रमाणावरती भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला सोबत घेऊन संपूर्ण भारतामधनं गेल्या 2 वर्षापासून 5,000 युवकांना आम्ही त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम केलं आणि त्या युवकांना चांगल्या राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आज आमच्या एका भगिनींना, ताईंना आमच्या आज या ठिकाणी पुरस्कार मिळाला की जे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वयाच्या पंचायत समितीचे त्या सदस्य आहेत. आणि असंच आमचं ध्येय आणि असाच आमचा मानस आहे, तेच विजन आणि मिशन घेऊन आम्ही निघालेले लोक आहोत की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त, मग ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, नाहीतर ग्रामपंचायत असेल, गावातल्या ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, या प्रत्येक ठिकाणी युवकांचा त्या ठिकाणी छाप पडली पाहिजे. त्यांच्या ज्या नवीन नवीन आयडियाज आहेत, त्यांचे जे डेमोक्रेसी विषयीची ज्या त्यांच्या संकल्पना आहेत, चांगली शिकलेली लोक, एज्युकेटेड लोक या राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि म्हणून युवा संसदेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतो हा कार्यक्रम, आम्ही त्या ठिकाणी करतो. हा पुरस्कार फक्त माझा नाही, हा पुरस्कार मी स्वच्छता अभियान घेत असताना माझ्यासोबत 2,700 विद्यार्थी, 2,700 जे आमचे व्हॉलेंटियर्स होते, ज्यांनी की 100 शाळा, 100 कॉलेज आणि 100 गावांपर्यंत जे काही आपल्या नरेंद्र मोदी
देशाचे पंतप्रधान यांनी जे स्वच्छता अभियान त्या ठिकाणी चालू केलं, जे माझ्यासोबत 100 शाळा 100 कॉलेज आणि 100 गावांमध्ये 2 महिन्यापासून जे स्वच्छता अभियान राबवत होते, हा पुरस्कार त्या 2700 व्हॉलंटियर्सचा. हा पुरस्कार फक्त माझा नाही, हा पुरस्कार फक्त माझा नाही, हा पुरस्कार 1147 विद्यार्थ्यांना स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ, ज्या विद्यार्थ्यांना जे स्वतःचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असेल, जे विद्यार्थी कुठेही डोनेशन भरू शकत नव्हते, जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांना मोफत त्या ठिकाणी आमच्याकडनं शिकवण्यात आलं. आणि सरांना माहिती असेल की टाटा असेल, अल्फा लावाल असेल, नंतर टेल्को असेल, अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये फिनोलेक्स असेल, फिलिप्स असेल, अशा अनेक 150 अधिक कंपन्यांमध्ये या 1147 विद्यार्थ्यांना मोफत शिकवलं सुद्धा. आणि त्या लोकांना, तेवढ्या विद्यार्थ्यांना शिकता शिकताच 5000 रुपये स्टायपंड वरती त्या विद्यार्थ्यांना त्या कंपनीमध्ये लावलं सुद्धा. हा पुरस्कार त्या 1147 विद्यार्थ्यांचा आहे. हा पुरस्कार फक्त माझा नाही, हा पुरस्कार जागर ग्रुप मध्ये शिक्षण घेत असलेल्या 25000 विद्यार्थ्यांचा आहे. हा पुरस्कार माझा नसून माझ्यासोबत काम करत असलेल्या टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ 1000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आहे. की ज्या वेळेला एखादी नवीन आयडिया माझ्या डोक्यामध्ये येते, त्या आयडियाला एक्झिक्युशन जर करायचं असेल, मॅन पॉवर जर आपल्याला लागणार असेल, ती जर आयडिया महाराष्ट्रामध्ये असेल, गोव्यामध्ये असेल, छत्तीसगडमध्ये असेल, अशा 3 राज्यांमध्ये ज्या वेळेला आम्ही काम करत आहेत, त्या राज्यांमध्ये जर आम्हाला आमची आयडिया पोहोचवायची असेल, तर या सगळ्या लोकांची मला खूप गरज भासते. आणि ह्या गरज भासणाऱ्या लोकांचा हा पुरस्कार आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेला हा पुरस्कार देत असताना या सर्व लोकांचे त्या ठिकाणी मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी एकच सांगू इच्छितो की कोंडाळकर सर, आज एक खरंच की ज्या वेळेला आम्ही अनेक मोठमोठ्या पद्धतीचे कार्यक्रम आमच्या जागर ग्रुपच्या माध्यमातून घेत असतो, ज्याच्यामध्ये 5000 लोक त्या ठिकाणी येतात, त्याचं मॅनेजमेंट करत असताना किमान 1 ते 2 महिने आम्हाला त्यामध्ये लागतात, अनेक हजारो लोकांची टीम त्याच्यामध्ये असते. पण खरंच जर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये जर एक आला असेल, तर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, किंवा जेही मेंबर्स या फाउंडेशन लाईफ फाउंडेशनचे असतील, ते एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की स्टेजवरती त्यांचा एकही माणूस खुर्चीवरती त्या ठिकाणी बसलेला नाही. आणि याच्यावरनं त्यांचं व्हिजन, याच्यावरनं त्यांची कमिटमेंट, याच्यावरनं ते जे काम करण्यासाठी पुढे आलेले आहेत, हे फक्त काम करण्यासाठी त्या ठिकाणी जे पुढे आलेले लोक आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं त्यांनी फक्त स्वतःच्या नावासाठी असेल, स्वतःच्या कधी भविष्यामध्ये राजकीय फायद्यासाठी असेल, अशा कुठल्याही गोष्टीसाठी पुढे न येता ही सगळी लोक पडद्याच्या मागे राहून लोकांना, आमच्यासारख्या लोकांना आज या ठिकाणी जे पुरस्कारार्थी बसलेले आहेत, अशा लोकांना पुढे करण्यासाठी त्या ठिकाणी ती मंडळी आलेली आहे. आणि 5 वर्षापूर्वी मला खूप चांगलं आठवतं की सिंहगड पोलीस स्टेशनचे PI आणि ओंकार कोंडाळकर सरांची माझी भेट सिंहगड पोलीस स्टेशनमध्येच त्या ठिकाणी झालेली होती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही एक कार्यक्रम घेतोय, आणि कार्यक्रम असा आहे की दर 31 डिसेंबरला आम्ही दारू सोडा दूध पे अभियान घेतो, आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे. आणि ते आपलं काय खाली हल्लेलं ना, कारण दूध आहे एवढंच होतं. आणि माझ्यासोबत PI साहेब होते, मी पुणे पोलिसांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. मी साहेबांना सांगितलं की साहेब म्हणले, ह्यांनी जेवढीही व्हॉलंटियर्स आपल्या सोबत आहेत, ह्यांनी जरी आपण आंघोळ केली तरी हे दूध आपलं संपणार नाही, कारण 15 ठिकाणी एवढं दूध आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, हे संपू शकत नाही. आणि नुकतीच पेपरला बातमी चालू होती आणि TV लाही गेल्या 2 दिवसापासून चाललेलं होतं की 31 डिसेंबरला जी जी लोक गाडी चालवत आहेत त्या सगळ्या लोकांचं ती टेस्टिंग असते तुमची, की दारू पिलेला आहे का नाही त्याची टेस्टिंग होणार आहे. आणि त्याच्यामुळे जे सगळे पोलीस बॅरिकेड टाकून रोडवरती उभा होते, सगळे ट्रॅफिक पोलीस जे रोडवरती उभा होते, मी सगळ्या साहेबांना विनंती केली, त्यांना म्हणलं हे काय आपलं संपणार नाही, सगळ्या लोकांना बळच उभा करू, त्या सगळ्या लोकांना बाजूला घेऊ, त्यांना दूध पाजू, भले ते आपल्या समोर दारूच्या दुकानात गेले तरी चालेल, पण त्यांना एक चांगला संदेश देऊ की 31 डिसेंबरला आपण दारू सोडली पाहिजे आणि दूध पिलं पाहिजे. जे पूर्ण जग आपल्या देशाकडे, आपल्या सर्वांच्या युवकांकडे आशेनं आणि अपेक्षेनं पूर्ण जग आपल्याकडे बघतंय, आणि तशाच पद्धतीने आपल्या युवकांची वाटचाल सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. मी इंग्लंडला गेल्यानंतर सर एक मला त्या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक तिथले कुलगुरू भेटले, आणि कुलगुरूंनी सांगितलं की सर इथं एक लेख छापून आलेला, आणि लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की युवकांच्या तोंडामध्ये, भारतातल्या युवकांच्या तोंडामध्ये कुठलं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता आणि भविष्य काय असणार आहे मी ते सांगतो. आणि त्यावेळेला खरंच माझ्या मनामध्ये कुठंतरी अतिशय मी दुःखामध्ये गेलो, आणि त्यावेळेला मी माझ्या सोबत माझे वडील होते, आणि मी त्यांना म्हणलं नक्कीच कुठलं गाणं आहे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे, झिंगाट मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन, सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजुए कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग.
जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन बांध कातिलों को ढूंढ चले हैं। असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद असे युवक आमच्या देशाला मिळाले, त्यावेळेला आमचा देश हा त्या ठिकाणी स्वतंत्र झालेला। आणि म्हणून हा जो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला, दारू सोडा दूध प्या अभियान पूर्ण आम्ही या पुण्यामध्ये या वर्षी गेल्या 5 वर्षापासून आम्ही हे राबवतोय। आणि मला मी कोंडळकर सरांना एक गोष्ट सांगायची विसरलो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जवळजवळ आपल्या ह्या अभियानामध्ये बाकीचे जेवढे मला माहिती आकडा तेवढाच मी तुम्हाला सांगू शकतो, हा पुरस्कार माझा नसून हा पुरस्कार त्या 18 विद्यार्थ्यांचा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 18 विद्यार्थ्यांनी पूर्णपणे दारू सोडलेली आहे आणि ते विद्यार्थी आमच्याच कॉलेजमध्ये SYBCOMचं त्या ठिकाणी शिक्षण घेतात। आणि त्याच्यामुळं हा पुरस्कार त्या 18 विद्यार्थ्यांचा तर आहेच आहे, पण हा पुरस्कार ओंकार कोंडाळकर यांचा सुद्धा तितकाच आहे। आणि म्हणून ही सगळी प्रेरणा आहे, ही प्रेरणा मला एका बारक्या विद्यार्थ्याकडनं मिळाली, 14 वर्षाच्या मुलाकडनं मला हे सगळं काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि एका 50 वर्षाच्या माणसाकडनं मला या कामाची प्रेरणा मिळाली। एक मुलगा ज्याचा हक्क खानदान त्या ठिकाणी सगळं कर्जामध्ये बुडालेलं होतं, सावकाराच्या सगळ्या कर्जामध्ये ती बुडालेली होती, त्यांचा आजी असतील, आजोबा असतील, त्यांचे पंजोबा असतील, ही सगळी लोक त्याच्यामध्ये बुडालेली होती, पण एक मुलगा त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती वयाच्या 14 वर्षी क्रांतीवीर नावाची संघटना स्थापन करतो। ती संघटना स्थापन केल्यानंतर गावामध्ये दारू सोडायचं अभियान असेल, गावामध्ये चांगले चांगले पंडित लोक आणून चांगले चांगल्या विषयावरती कीर्तन करण्याचं काम असेल, गावामध्ये एसटी आणण्याचं काम असेल, गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, गावामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आणण्याचं काम असतील, शिक्षणाची व्यवस्था पूर्ण करण्याचं काम गावामध्ये केलेलं असेल, तो मुलगा ज्यावेळेला ही सगळी कामं करत होता, सावकारांना त्याच्या वडिलांना सांगितलं की एकतर तुमचा मुलगा राजकारणामध्ये जाईल, एकतर पुढारी होईल, नाही तर तो गाव गुंड होईल, त्या मुलाच्या मनाला कुठंतरी ते भेदलं। वयाच्या 14 वर्षी तो मुलगा त्या सावकाराच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं की तुमच्या घरामध्ये जेवढी लोक शिक्षण घेतील त्याच्यापेक्षा दुप्पट शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि सावकाराच्या मुलानं त्या काळामध्ये बीकॉम केलेलं होतं, त्या मुलानं एमकॉम केलं, त्याच्या पुतण्यानं बीए केलं म्हणून त्याने एमए केलं, असं करत करत त्यांनी एमकॉम, एमए, एलएलएम, एमपीएम, डीटीएल, डीएलएल, एलडब्ल्यू, जीडीसी आणि पीएचडी एवढं शिक्षण त्या मुलानं घेतलं। भारतामध्ये जितकारानंतर जर सगळ्यात जास्त शिक्षण असेल तर त्या मुलाचं होतं। आणि तो मुलगा 1986 साली पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जे जे कॉलेज मला वाटतं भवानी घोरपडे पेठेमधलं जे कॉलेज आहे या जे कॉलेजमध्ये तो त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून जॉईन झाला। आणि जॉईन झाल्यानंतर कुठंही थांबता न थांबता त्या मुलानं स्वतःच्या शाळा काढल्या, स्वतःच्या कॉलेज काढल्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस चालू केले। आज तो मुलगा ज्या मुलाला खाण्यासाठी काही नव्हतं, जे 4 भाऊ होते, लोकांच्या घरात जर दूर निघला तर ती सगळी लोक त्या घराच्या बाहेर उभा राहायची आणि जर लोक लाजकाजं जरी म्हणले बाबा ये जेवायला बस, लाजकाजं का व्हायला, लोकांनी 2 शिव्या घातल्या तरी चालतील पण 2 अन्नाचे घास आपल्या सगळ्यांच्या पोटात भरतील बसतील म्हणून ही लोक त्या घराच्या बाहेर थांबायची। आणि तो मुलगा आज या ठिकाणी येतो, 19 पद्धतीचे वेगवेगळे बिझनेस चालू करतो। अनेक ज्या लोकांना शिक्षणाची व्यवस्था नव्हती, या पुण्यासारख्या ठिकाणी ज्या वेळेला सरकारच्या सुद्धा शाळा उघडलेल्या नव्हत्या अशा ठिकाणी 1995 साली पहिली कन्या शाळा त्या मुलानं काढली, तो मुलगा म्हणजे माझे वडील, माझं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकर। आणि ही सगळी जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा मला माझ्या वडिलांकडनं मिळालेली आहे। आणि हा पुरस्कार माझा नाही, हा पुरस्कार माझ्या वडिलांचा आहे, कारण त्यांनी जे कार्य चालू केलेलं आहे त्याच कार्याचा वारसा मी असेल आणि माझा भाऊ या ठिकाणी जय प्रकाश जाधव या ठिकाणी बसलेले आहेत, हा पुरस्कार त्याचा आहे, हा पुरस्कार माझ्या आईचा आहे, हा पुरस्कार माझ्या सगळ्या घरच्या लोकांचा आहे की त्यांनी माझे पंख न कापता माझ्या पंखाला बळ देण्याचं काम त्यांनी त्या लोकांनी केलं। आणि परत एकदा मी लाईफ फाउंडेशनच्या अतिशय मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मी एकच ग्वाही देऊ इच्छितो की जे स्वप्न भारतासाठी आमच्या साने गुरुजींनी पाहिलेलं होतं कि बल सागर भारत हो विश्वात शोभनीरा हो करी कनकन करी बांध दिले जन सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, जे स्वप्न आमच्या साने गुरुजींनी बघितलेलं आहे, जे स्वप्न आमच्या क्रांतिकारकांनी आमच्या देशा संदर्भातलं बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे पुरस्कारार्थी अतिशय मनापासून आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी प्रयत्न करू। आणि कुठल्याही पद्धतीनं लाईफ फाउंडेशन असेल किंवा ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्या कुठल्याही लोकांना त्यांना मान खाली घालण्याची त्यांना कधीही वेळ येणार नाही, अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्ही काम या ठिकाणी करून दाखवू एवढंच सांगू इच्छितो। आणि मी परत एकदा लाईफ फाउंडेशनचे आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला शुभेच्छा दिल्या, आपण हा पुरस्कार आम्हाला या ठिकाणी दिला, मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।